हॅलो, मी राजश्री आणि माझ्या किचनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. आज आपण बनवतो आहे चना चाट. इथे मी किमान ब्राऊन चणे घेतलेले आहेत एक वाटी, आणि त्याचबरोबर हे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. चार छोटे बटाटे घेतलेले आहेत, हे मी तीन शिट्टी करून शिजवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्याचसोबत इथे अर्धा छोटा चमचा मिरी पूड घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा धनिया पावडर घेतलेली आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी. त्याचसोबत इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरं. चना चाट बनवतोय तर चाट मसाला कसा नाही वापरणार, इथे मी घेतलेला आहे चाट मसाला. त्याचसोबत घेतलेला आहे हिंग आणि घेतलेली आहे अर्धी वाटी शेव. चला तर मग सुरुवात करूया. खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि जितकी ही टेस्टी आहे तितकीच ही हेल्दीसुद्धा आहे. तर मी इकडे एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेते आणि त्याला जरा गरम होऊ देते. तर तेल गरम झाल्यावरती मी हिंग टाकून घेते. छोटा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि एक मोठा साईजचा कांदा चिरलेला आहे बारीक, तो टाकून घेते. फक्त याला हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. बघा हलका सोनेरी रंग आलाय, हलका रंग एकदम. आणि आता इथे मी एक मोठा साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकते. तर तुम्ही पाहू शकता इथे मी कांदे आणि टोमॅटो मस्तपैकी परतून घेतलेले आहेत. आता मी यामध्ये टाकते तीन छोटे चमचे लाल तिखट, त्याचसोबत एक छोटा चमचा हळद आणि याला मस्त असं एकजीव करून घेते. वाव, किती गडद रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याचसोबत आपण इथे चार बटाटे घेतलेले होते, तेच बटाटे मी असे व्यवस्थितरित्या त्याला कुस्करून घेते. या बटाट्यामध्ये मी चाट मसाला आधीच ॲड केलेला आहे आणि मी सर्व्ह केल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा चाट मसाला ॲड करेल. मी इथे एक वाटी चण्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलं, आत्तासुद्धा सांगते की मी याला रात्रभर चण्याला भिजवून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी सकाळी ब्राऊन चणे आणि त्याचबरोबर बटाटे दोघं तीन शिट्ट्या करून कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. चणे शिजवल्यानंतर जे पाणी राहतं ना ते पाणी फेकून देऊ नका, ते खूप चविष्ट असं पाणी आहे, ते आपण पुढे वापरणार आहोत, तर तुम्ही ते राहू द्या. तर तेच पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याच पाण्यामुळे इथे रेसिपीची टेस्ट खूप वाढणार आहे. इथे मी घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा मिरी पूड आणि एक छोटा चमचा धनिया पावडर. व्यवस्थित याला एकजीव करून घेते. एकजीव झाल्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेते. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला मी पूर्ण 10 मिनटं शिजवून घेणार आहे. 10 मिनटानंतर आहे सर्व्ह करण्यासाठी पूर्ण रेडी आहे. चला तर मग याला शिजवून घेऊयात. आणि 10 मिनटानंतर इथे मी एका प्लेटमध्ये याला सर्व्ह केलेलं आहे. याला गार्निश करते थोडेसे कांदे, त्याचबरोबर थोडेसे टोमॅटो टाकून घेते. इथे मी जाड शेवचा वापर करत आहे, थोडीशी शेव टाकून घेऊया. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली ती. तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुन्हा भेटूयात एका अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत फक्त खा आणि खातच राहा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. मस्तच ती छान दिसते.
थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे वरती. मुंबईमध्ये ही रेसिपी खूप आवडीने खाल्ली जाते. मुंबईची फेमस रेसिपी आहे म्हटलं तरी चालेल. तर नक्की ट्राय करा घरी रेसिपी. पुन्हा भेटूयात एका नव्या छान आणि सोप्या रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.